त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक सहा पुढे दिलेल्या आकृतीवरून योग्य म्हण ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा या ठिकाणी चौकटीमध्ये काही अक्षरे दिलेली आहेत ते आपण वाचूयात स त मु स ग रा के या ठिकाणी या अक्षरांचा योग्य क्रम लावल्यानंतर या ठिकाणी एक म्हण तयार होते स ग ळे मु के रा त आता या या ठिकाणी जी म्हण तयार झालेली आहे त्या म्हणीचा योग्य अर्थ असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे तर या ठिकाणी पहिला पर्याय आहे सगळे काम व्यवस्थित पार पाडले असे वाटत असताना महत्त्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येणे पर्याय क्रमांक दोन दृढ निश्चय करणे पर्याक्रमांक तीन सगळे मुसळ केरात लोटणे आणि शेवटचा पर्याय आहे मुसळ घरात आणणे या ठिकाणी सगळे मुसळ केरात या म्हणीचा शब्दशा अर्थ न घेता या म्हणीचा जो योग्य अर्थ आहे तो आहे पर्याय क्रमांक एक सगळे काम व्यवस्थित पार पाडले असे वाटत असताना महत्त्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात घ्यायचे की म्हणींचा शब्दशा अर्थ न घेता त्या म्हणींचा अर्थ आपल्याला व्यवस्थित वाचन करून निरीक्षण करून शोधायचा आहे आणि योग्य पर्याय क्रमांक निवडायचा आहे प्रश्न क्रमांक सात पुढे दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा या ठिकाणी आपल्याला म्हणींचा अर्थ दिलेला आहे क्षुद्र मानसे क्षुद्र वस्तूंना भाळतात आता या अर्थाची म्हण पर्याय पर्याव्यवस्थित वाचून त्यापैकी आपल्याला निवडायची आहे पहिला पर्याय आहे गाढवाला गुळाची चव काय दुसरा पर्याय आहे कोल्हा काकडीला राजी पर्याय क्रमांक तीन देखल्या देवा दंडवत आणि शेवटचा पर्याय आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी या ठिकाणी क्षुद्र मानसे क्षुद्र वस्तूंना भाळतात या अर्थाचा अर्थाची मन जे आहे ते पर्याय क्रमांक दोन कोल्हा काकडीला राजी म्हणजे क्षुद्र मानसिक क्षुद्र वस्तूंना लगेच तयार होतात किंवा ते भाळतात प्रश्न क्रमांक आठ पुढील आकृतीतील मन ओळखून त्या मनीतील आठवे अक्षर असणारा पर्याय ओळखा या ठिकाणी चौकटीमध्ये वेगवेगळी अक्षरे दिलेली आहेत यांचे आपण वाचन करूयात ल, का, ती ळा च का सा त, को, गा वा ळा उ या चौकटीतील अक्षरांचा योग्य क्रम लावल्यानंतर म्हण तयार होते को, ळ सा उ, गा ळा वा ती त का, काळा च या ठिकाणी या मणीतील आठव्या अक्षर असणारा पर्याय क्रमांक आहे पर्या क्रमांक चार ती अशा पद्धतीनं आपण मनी या उपघटकाविषयी आणि त्यावर आधारित प्रश्नांचा थोडक्यात अभ्यास केला पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील अशा प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करून आपण म्हणी या घटकावर आधारित असणाऱ्या प्रश्नाला योग्य पद्धतीने सामोरे जाऊ शकतो धन्यवाद